भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी प्रभाग क्रमांक 15 द प्रवर्गातनं मला उमेदवारी दिलेली आहे. हा प्रभाग नागपूर शहरातील विकसित प्रभागापैकी एक प्रभाग आहे. या प्रभागातल्या वेगवेगळ्या समस्यांची सर्वंकष आखणी करून त्या समन्वयाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून एक नागपुरातील अतिशय आदर्श प्रभाग, आदर्श व्यवस्था असलेला प्रभाग निर्माण करायचा संकल्प मी या ठिकाणी केलेला आहे. आणि याच्यामध्ये धरमपेठला धरमपेठ, गोकुळपेठ आणि शिवाजीनगरला लागून असलेला हा जो मार्केट परिसर आहे, या मार्केट परिसरामध्ये साधारण गोकुळपेठ मध्ये एक अद्ययावत व्यापार सेंटर बांधून या ठिकाणी पार्किंगची जी समस्या आहे वेस्ट हायवे रोडवर, गोकुळपेठमध्ये एक अद्ययावत व्यापारी संकुल बांधण्यात येऊन तिथे पार्किंग व्यवस्था करायचा आपला संकल्प आहे. त्याचबरोबर बर्डी सारखा जो व्यापारी क्षेत्राचा भाग आहे नागपूर शहरातनं, नागपूरच्या बाहेरातनं हजारो नागरिक बर्डीवर त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात. बर्डीची आपल्या समस्या आहे. बर्डीमध्ये पार्किंग आणि शौचालयांची व्यवस्था हे अग्रक्रमानी आमच्या अजेंड्यावर राहील. या प्रभागामध्ये धंतोरी आणि रामदास पेठ सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स आहे आणि या हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट, त्या ठिकाणी सतत येणारा अँब्युलन्स याचा सुद्धा एक योग्य आदर्श व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न राहील. 24/7 या प्रभागाचं वैशिष्ट्य असून नागपूर महानगरपालिकेने 2009 मध्ये या प्रभागासाठी पायलट प्रोजेक्ट 24/7 सुरू केला होता आणि त्या अंतर्गत इथल्या नागरिकांना 24 तास शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. आणि या प्रभागामध्ये साधारण राहणाऱ्या सगळ्या भागामध्ये एक अतिशय उत्कृष्ट गार्डन असलेला हा प्रभाग आहे. शिवाजीनगर गार्डन असो, शंकरनगर गार्डन असो, धंतोली गार्डन असो, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क एक आदर्श नागपुरातलं प्रेक्षणीय स्थळ लहान मुलांसाठी या सगळ्या महिला या सगळ्या प्रभागात आहे. नागरिक समित्या ह्या विकासाकडे नेणारा हे सगळ्यात मुख्य घटक आहे. प्रत्येक भागातले सिनियर सिटीजन्स हे आपल्या आयुष्यातला बहुतांश वेळ हे आपल्या आपल्या भागातल्या सामाजिक कार्यासाठी देत असतात. या सगळ्या नागरिकांचा एक समूह बनून त्यांना त्या भागात भागाचा विकास घटक अशा प्रकारची संज्ञा देऊन इस प्रभाग के विकास के लिए भारतीय जनता पार्टी के चारों उम्मीदवारों को आप संधि दीजिए, इनको प्रचंड बहुमत से विजयी करें. बहुत बहुत धन्यवाद. प्रभाग 15 एक परिवार विकास के लिए कमल को वोट चाहिए.